ठीक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्यात्मक व्याकरणातलं पहिलं प्रकरण पाहिलं होतं वर्ण. पुन्हा एकदा थोडस वर्णाची रिव्हिजन घेतो का, कारण ज्याला वर्ण नीट समजले त्याला संधी प्रकरण समजणार आहे. वर्णमाला, वर्णमाला ज्याची व्यवस्थित झालेली आहे, ज्याला सजातीय स्वर कळतात, विजातीय स्वर कळतात, ज्याला कठोर व्यंजन कळतात, ज्याला मृदू व्यंजन कळतात, ज्याला अनुनासिक कळतं, हे सगळं माहिती पाहिजे, तरच त्याला संधी प्रकरण अतिशय क्लिअर समजणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वर्ण मी थोडक्यात एकदा रिव्हिजन घेतो. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो, आणि उच्चाराच्या आधारे या वर्णांचे आपण तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं. एक स्वर, दोन स्वरादी, तीन व्यंजन. बघा, स्वर हे आपल्याला संधी लागणार म्हणून मी परत घेतो. बघा, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आता स्वर कोणाला म्हणतात आपल्याला माहितीये, ज्या स्वरांचा उच्चार सहज स्वतंत्रपणे होतो पण त्याही वर्णाचं सहाय्य लागत नाही. असे एकूण स्वर किती आहेत आपण पाहिले, एकूण 14 स्वर आहेत. स्वरादी 2 आहेत, व्यंजन 34 आहेत, आणि नव्यानं ऍड झालेले विशेष संयुक्त व्यंजन ते 2 आहेत. अशी ही बेरीज बघा किती झाली, 16, 34, 50 आणि 2, 52. म्हणजे आपली वर्णमाला आता 52 ची झाली हे लक्षात. आता स्वर 14 आहेत, या स्वरांची विभागणी ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर, या स्वरांची विभागणी 5 गटांमध्ये झाली. ह्रस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, या व्याकरणामध्ये त्याला आपण म्हणतो एक मात्रा, ज्याचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा लागते म्हणजे कमी वेळ लागतो, तेव्हा त्याला ह्रस्व स्वर म्हणतात. मग ह्रस्व स्वर कोणते, ई. बघा, अ, ई, उ, रु, लु आणि ए हे ह्रस्व स्वर आहे 14 पैकी. बघा, आणि दीर्घ स्वर कोणते, की ज्यांचा उच्चार, ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो तेव्हा त्या स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. मग हे ह्रस्व सोडले की उरलेले सगळे दीर्घ स्वर आहेत, म्हणजे आ, ई, ऊ, लक्षात घ्या, ऐ, ए सुद्धा दीर्घ आहे, ए, ऐ, ओ, औ, आ हे दीर्घ स्वर आहे. म्हणजे ते ह्रस्व आणि दीर्घ समजलं. संयुक्त स्वर सगळ्यांना माहित आहेत, सजातीय स्वर म्हणजे काय पुन्हा एकदा आता आपण बघा. सजातीय पाहू म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार, उच्चाराची ठिकाणं एकच असतात, म्हणजे सजातीय स्वराची जोडी असते अ आ. बघा, ई, ई, उ, म्हणजे ह्रस्व दीर्घ यांना सजातीय स्वर म्हणतात, म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार एकाच ठिकाण. विजातीय स्वर म्हणजे काय, की अ ची जोडी ई बरोबर लावली, अ, ई, अ, उ किंवा आ, उ कोणत्या जोड्या लावू शकतो तुम्ही लक्षात. ए, ऐ हे जे आहे म्हणजे विजातीय स्वर, आपण हे कुठेही लावू शकतो, थोड्या विजातीय स्वराच्या जोड्या तयार करू शकतो. बरोबर, तर हे महत्वाचं आहे. आपण संधी पाहताना आपल्याला हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर स्वरादी तर सगळ्यांना माहिती, अम आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. व्यंजन सगळ्यात महत्वाचं, व्यंजन संधी पाहताना आपल्याला व्यंजन बघायचे आहे. तर आता आपण स्वर संधी पाहणार आहोत, म्हणून मी पहिल्यांदा स्वर समजून सांगितले, मग व्यंजनाच्या वेळेस आपण व्यंजन पाहू. आता फक्त संधी प्रकरणाला सुरुवात करू आपण. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आत्ताच्या पेपरला म्हणजे येणारा जो तुमचा 2024 आपला जो 8वीचा स्कॉलरशिपचा पेपर असेल त्यामध्ये हमकास संधीचा किंवा संधी या प्रकरणावर एक प्रश्न असणार आहे. लक्षात घ्या, काय सांगतोय मी, एक प्रश्न 100% आहे. मग त्यामध्ये फार सोपा आहे, प्रश्न कसा विचारला जातो ते नंतर मी सांगेन, पण त्या अगोदर आपण संधी पाहू. संधी आता बघा, मराठी
भाषा आपण बोलतो बोलताना मनुष्य कसा करतो पॅट कसं करतो एकामागून एक शब्द मनुष्य बोलत असतो तेव्हा दोन शब्द वेगवेगळे बोलण्याऐवजी दोन शब्दांचं मनुष्य एकत्रीकरण करतो आपण म्हणत नाही सकाळी उठल्या उठल्या आई सूर्य उदय झाला का आपण म्हणतो सूर्योदय झाला का म्हणजे सूर्य आणि उदय हे दोन शब्द आहेत वेगळे पण आपण ते एकत्र वापरतो म्हणजे आपण काय करतो जीवनामध्ये भाषेचे सुद्धा काय करतो काटकसर करतो आता सगळ्यांना माहिती जमाना कसा फास्ट म्हणजे काटकसर म्हणजे संधी काय म्हणतात बघा म्हणजे एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात बघा संधी म्हणजे काय एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण आता मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला हिम हिम अधिक आलय बघा हिम हा म कसा तयार झालाय बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या हा म कसा तयार झालाय म अधिक अ म हा व्यंजन आहे त्याच्यामध्ये अ मिसळला की त्याचा उच्चार पूर्ण झाला म्हणून यातलं शेवटचं यातलं शेवटचं वर्ण आहे अ आणि यातला पहिला वर्ण आहे आ म्हणजे दोन वर्ण एकत्र आले बघा एकमेकांपुढे म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण असं एकत्र येतात तेव्हा त्याला संधी असे म्हणतात बघा संधी म्हणजे परीक्षेला कधी कधी विचारतात एकमेकांपुढे येणारे दोन वर्ण म्हणजे वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात संधी म्हणजे सांधा संधी म्हणजे सांधणे सांधणे लक्षात घ्या संधी या शब्दाचा अर्थ सांधणे किंवा जोडणे पवार सर आवाज येतोय सर येतोय ओके ना हो सर ओके ओके बघा संधी म्हणजे काय पुन्हा एक लक्षात घ्या दोन वर्णांच्या एकीकरणाला एकत्रीकरणाला संधी असं परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारतो वर्णांच्या एकीकरणाला टिपटिंब म्हणतात संधी येतो समास येतो यती येते गण येतात समास कशाला म्हणतात बघा समास कशाला म्हणतात दोन शब्दांच्या एकीकरणाला समास आणि वर्णांच्या एकीकरणाला संधी म्हणतात म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण त्याला म्हणतात समास लक्षात घ्या आणि वर्णांचं एकत्रीकरण म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात मग संधीचे तीन प्रथमेश हे दष्ट झटकून आले दुसरं फळ दिले जरा फळा पांढरट होतो ना दोन मिनिट असू दे काय सापडलं बघा इकडे लक्ष द्या संधीचे तीन प्रकार पडतात एक स्वर संधी दोन व्यंजन संधी तीन विसर्ग संधी संधीचे तीन प्रकार पडतात बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या संधी म्हणजे काय वर्णांच्या एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात संधीचे तीन प्रकार पडतात स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी आता आपण पहिला प्रकार समजून घेऊ आणि स्वर संधी आता स्वर संधी म्हणजे काय स्वर म्हणजे काय तुम्हाला मगाशी सांगितलं स्वर म्हणजे काय एकमेकांपुढे आलेले दोन सॉरी स्वर म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार सहज व स्वतंत्रपणे होतो कोणत्याही वर्णाचं साह्य घ्यावं लागत नाही त्याला स्वर म्हणतात आता स्वर संधी म्हणजे काय एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण बघा संधी म्हटल्यावर एकमेकांपुढे दोन वर्ण येतात पण दोन्ही वर्ण काय असतात स्वर असतात म्हणजे एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा स्वर असतो आणि दुसरा वर्ण सुद्धा स्वर असतो म्हणजे एकमेकांपुढे आलेले दोन स्वर एकत्र होण्याच्या प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात किंवा शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं स्वर संधी बरोबर स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधीमध्ये पहिला वर्ण सुद्धा स्वर असतो आणि दुसरा वर्ण सुद्धा स्वर असतो याचं उदाहरण मी मगाशी सांगितलं परत एकदा लक्षात घ्या उदाहरणार्थ परत एकदा लक्षात घ्या
मगाशी हिम आधी आलय सांगितलं हिम अ अधिक आ स्वर संधीचं उदाहरण होतं. पहिला वर्ण सुद्धा अ हा स्वर होता, दुसरा वर्ण. आता उदाहरण अजून एक घेतला आपण शब्द समजा महिला. महिला अधिक आश्रम. बघा महिला आ आणि इथं सुद्धा काय आ, म्हणजे महिला म्हणजे पहिला वर्ण सुद्धा स्वर आहे, दुसरा वर्ण सुद्धा स्वर आहे. म्हणजे स्वर संधी बरोबर स्वर अधिक स्वर हे फार महत्वाचं. एकमेकांपुढे आलेले दोन स्वर एकत्र होण्याच्या प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. स्वर संधी म्हणजे कळलं सगळ्यांना, पहिला वर्ण हा स्वरच असतो आणि दुसरा वर्ण सुद्धा स्वरच असतो. दोन स्वर एकत्र होण्याच्या प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. दुसरा हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार, हा तिसरा. आता व्यंजन संधी. व्यंजन संधी कशाला म्हणतात, व्यंजन संधी कशाला म्हणतात, एकमेकांपुढे दोन आले एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजन असतो. बघा व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर अथवा व्यंजन असतो. म्हणजे आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या सगळ्या सगळ्या म्हणजे लक्षात येईल. उदाहरणार्थ बघा सत अधिक जन. सत अधिक जन मी त्वचा पाय मोडलाय म्हणजे याचा उच्चार अपूर्ण आहे, म्हणजेच हे व्यंजन आहे. म्हणजे इथं एकमेकांपुढे आले नाही, म्हणजे पहिला वर्ण आहे त आणि दुसरा वर्ण सुद्धा काय आहे ज. जचा पाय मोडलेला, कारण हा ज अधिक अ मिळून पूर्ण उच्चाराचा ज तयार झाला. म्हणजे एकमेकांपुढे आलेले दोन्ही वर्ण बघा, पहिला वर्ण हा व्यंजन आहे, दुसरा वर्ण सुद्धा व्यंजन आहे. व्यंजन संधीची व्याख्या लक्षात घ्या, एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असतो, तर कधी कधी स्वर सुद्धा असतो. बघा आणखी एक उदाहरण बघा, याचं आणखी एक उदाहरण बघा. सत अधिक आचार. बघा सत अधिक आचार एकमेकांपुढे बघा त अधिक आ, म्हणजे पहिला वर्ण हा व्यंजन आहे, इथं पहिला वर्ण दुसरा वर्ण हा स्वर आहे आणि इथं दुसरा वर्ण हा व्यंजन आहे. हे दोन्ही उदाहरणं व्यंजन संधीचं आहे. म्हणजे व्यंजन संधीची व्याख्या जर परीक्षेला कधी कधी विचारलं, एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर अथवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला टिंबटिंब संधी असे म्हणतात. तिन्ही नावं टाकली जाते तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे, पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर अथवा व्यंजन, तर समजून घ्यायचं ती व्यंजन संधी आहे. आणि तिसरा प्रकार बघा विसर्ग संधी. म्हणजे विसर्ग संधी कशाला म्हणतात, एक म्हणजे एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्ग असतो, पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो. म्हणजे समजा इथं आपण उदाहरण घेतलं अध अध अधिक पतन. बघा अध हा दोन टिंब म्हणजे विसर्ग, पहिला वर्ण हा विसर्ग आहे, पहिला वर्ण हा विसर्ग आहे आणि दुसरा वर्ण हा व्यंजन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकमेकांपुढे आलेल्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असतो किंवा स्वर असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजन सॉरी विसर्ग संधी असे म्हणतात. म्हणजे संधीचे तीन प्रकार पडतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. मग स्वर संधी बरोबर स्वर अधिक स्वर, व्यंजन संधी बरोबर व्यंजन अधिक स्वर अथवा व्यंजन आणि विसर्ग संधी बरोबर विसर्ग अधिक स्वर अथवा व्यंजन. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल, स्वर संधीमध्ये फक्त दोन्ही स्वरच असतात आणि व्यंजन संधीमध्ये पहिला व्यंजन असतो, दुसरा स्वर अथवा व्यंजन असतो. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो, दुसरा वर्ण हा स्वर अथवा विसर्ग असतो.
अशा प्रकारे संधीचे हे तीन प्रकार पडतात. आता काही मुलं म्हणाल सर आणखीन दोन प्रकार तुमचे राहिले सांगायचे, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. तर हे वेगळे प्रकार नाहीयेत, तर ते स्वर संधीमध्येच येतात. तर ते आपण त्यावेळेस बघणार आहोत स्वर संधीचे, जेव्हा आपण त्याचे रूप प्रकार आपण ज्याला पाहणार आहोत किंवा स्वर संधीचे काही नियम आहेत. सोपा आहे बघा, स्वर संधीचे सात नियम आहेत. नियम पाठ करण्यापेक्षा एक उदाहरण लक्षात ठेवलं की उदाहरणावरून आपल्याला नियम सांगता आला पाहिजे. तुम्हाला परीक्षेला असं सरळ सरळ उदाहरण दिलं जात नाही, पुन्हा एकदा लक्षात घ्या, परीक्षेला नियम सांगितला जातो आणि या नियमाच्या आधारे खालील पर्यायातील कोणती संधी होती किंवा कोणती संधीचे उदाहरण आहे हे तुम्हाला असं सरळ सरळ विचारलं जात नाही. समजा आता इथं विचारलं जसं सत अधिक जन, असं सत अधिक जन बरोबर काय टिंबटिंब सज्जन असं काही कधीच विचारणार नाही. तुम्हाला काय विचारलं जाईल की तच्या पुढे ज आला तर या नियमानुसार काय नियम म्हणजे काय तयार होतं हे आपण बघणार आहोत. म्हणजे नियम सांगितला जातो आणि नियमानुसार असलेलं उदाहरण किंवा उदाहरण सांगितलं जातं आणि हे कोणत्या नियमाला धरून आहे हे विचारलं जातं. हे फार महत्वाचं आहे. याला हे बघा, याला काय म्हणतात संधीचा विग्रह. फार महत्वाचा शब्द संधी विग्रह. हा विग्रह आहे, संधी विग्रह नियमानुसार, त्यामुळे हा संधीचा विग्रह आहे. पुन्हा एकदा सांगतो एक महत्वाची टीप, इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये संधी प्रकरण जेवढे उदाहरणं तुम्हाला पाठाखाली दिलेले आहेत पाठ्यपुस्तकात सगळी उदाहरणं एकदा वहीत लिहून काढा. जेवढी उदाहरणं दिलेली आहेत संधी प्रकरणाची, जेवढी संधीचे विग्रह केलेले आहेत सगळी उदाहरणं, आत्ताचीच नाही तर मागच्या वर्षीचं जुनं आठवीचं पुस्तक बघा, त्याच्यात पण काही उदाहरणं आहेत संधी प्रकरण मिळालं पुस्तक तर ते पण बघा आणि ते पण सगळी उदाहरणं सोडवा. पुन्हा एकदा सांगितलंय महत्वाची टीप, ठीक आहे. आता आपण स्वसंधीकडे वळूया. कळतंय का सगळ्यांना काय सांगतोय? कळतंय का? हो सर येते, लक्ष देते, येतय ना? ओके, फळा दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? हो दिसतो सर, दिसतो. ओके चला, आता आपण स्वर संधीकडे बोलू. स्वर संधी, स्वर संधीचा नियम एक बघणार आहोत. नियम एक, स्वर संधीचे सात नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो. सात नियम, प्रत्येक नियमाचं एक एक उदाहरण लक्षात ठेवायचं की संधी संपली. स्वर संधी समजायला फार सोपी आहे, संधी प्रकरणच बऱ्याच जणांना अवघड वाटत, पण माझं सगळ्यात आवडीचं प्रकरण म्हणजे संधी. सगळ्यात सोपी, लक्षात घ्या, फक्त उदाहरण लक्षात ठेवायचं. उदाहरण लक्षात आलं की नियम लक्षात येतो. आता बघा पहिला नियम, नियम एक काय म्हणतो बघा, नियम एक काय म्हणतो, आधी मी उदाहरण सांगतो मग तुम्ही नियम सांगतो, लक्षात घ्या. नियम आधी एक बघा, स्वर संधीचे आपण नियम बघू आणि मग मला आता उदाहरण सांगितलं बघा. सोपं आहे, जोड अधिक अक्षर, जोड अधिक अक्षर किंवा आणखी कवी अधिक इच्छा. बघा दोन उदाहरण घेतले, काय अडचण नाही. मला एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण सांगायचे. इथं बघा जोड, इथं काय आलाय एकमेकांपुढे आलेला अ, आणि इथं सुद्धा काय आलाय अ. बघा इथं बघा कवी ई अधिक परत इथं ई. बघा तुमच्या सहज लक्षात येईल की या ठिकाणी आणखी एक उदाहरण तुमच्या लक्षात येईल. बघा हिम अधिक आलय, इथं आलेलं बघा इथं हिम अ, इथं आलाय आ, इथं 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 सगळं तुमच्या सहज लक्षात येईल. नियम एक काय सांगतो बघा, हे सगळे सजातीय स्वर आहे. म्हणजे दोन सजातीय स्वर जेव्हा एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा संधी होतो आणि त्या जातीतील दीर्घ स्वर येतो. म्हणजे अ आणि आ याच्यातला दीर्घ स्वर कोणता आहे आ, ई आणि ई यांच्यातला दीर्घ स्वर आहे दीर्घ ई, अ आणि आ यांच्यातला दीर्घ आहे आ. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, दोन सजातीय स्वर जेव्हा एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा संधी होऊन
त्या जातीतील दीर्घ स्वर येतो. बघा जोड अधिक अक्षर तर संधी होऊन उदा तयार काय होते बघा संधी कशी होती जोड अक्षर जोडा अक्षर. कवी अधिक इच्छा कवी अधिक इच्छा कवी इच्छा. हिमाधिक आलय हिमालय आपण हिमलय नाही म्हणत आ म्हणतो हिमालय. बघा छात्र अधिक आलय छात्रालय. गुरु अधिक उपदेश गुरु उ आणि उ गुरु अधिक उपदेश गुरु उपदेश. बघा र चा उकार म्हणजे असा आणि गाठ हा रू हा पहिला रू आहे आणि हा दुसरा उ रु गुरु म्हणजे गुरु अधिक उपदेश गुरु उपदेश. कवी अधिक इच्छा कवी इच्छा. आता हा कवी हा तत्सम शब्द आहे. कवी हा तत्सम शब्द आहे बऱ्याच ठिकाणी दीर्घ पण लिहितात मराठीमध्ये संस्कृत मधून आलेले आपण ज्याला म्हणतो संस्कृत मधून आलेला पण मराठीत लिहिताना आपण तो दीर्घ लिहितो. पण लक्षात घ्या कवी पहिली पहिली वेलांटी कवी कवी अधिक इच्छा. तर हेच पर्याय लिहायचं आहे परीक्षेला जर आला तर कवीला पहिलीच वेलांटी म्हणजे रस्व कवी रस्व. तर अशा प्रकारे नियम एक काय सांगतो बघ दोन सजातीय स्वर जेव्हा एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा संधी होऊन त्या जातीतील दीर्घ स्वर आहेत. म्हणजे दोन सजातीय स्वर एकत्र आले इथं बघा कवी अधिक इच्छा कवी इच्छा जोडाधिक अक्षर जोडाक्षर. अजून बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की विद्या अधिक अर्थी विद्या आ विद्या अधिक अर्थी विद्यार्थी. छात्राधिक आलय छात्रालय. हिमाधिक आलय हिमालय. गुरु अधिक उपदेश गुरुपदेश. म्हणजे उच पुढं उ आलं तर त्या जातीचा दीर्घ म्हणजे उ. अच पुढं आ आला म्हणजे त्या जातीचा दीर्घ आ. अरस्व आहे आदीर्घ आहे. इरस्व दीर्घ ई. म्हणजे दोन सजातीय स्वर एकत्र आले फक्त नियम लक्षात ठेवा दोन सजातीय स्वर जर एकत्र आले तर त्यांचा संधी होऊन त्या जातीतील दीर्घ स्वर येतो याला दीर्घादेश. तर नियम एक आहे उदाहरण लक्षात ठेवायचं नियम लक्षात. आता नियम दोन. नियम दोन काय म्हणतो बघा नियम दोन काय म्हणतो नियम दोन काय सांगतो बघा अ किंवा आ या स्वरांपुढे लक्षात घ्या अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ आणि रु ऋषीचा अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ आणि रु हे स्वर आले तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे त्यांच्याबद्दल अनुक्रमे बघा लक्षात घ्या ई बद्दल ए उ बद्दल ओ आणि रु बद्दल लक्षात घ्या रु बद्दल र. म्हणजे लक्षात ठेवा नियम काय सांगतो तर अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ आणि रु तर ई बद्दल ए उ बद्दल ओ आणि रु बद्दल अर हे वर्ण येतात. म्हणजे याला आपण म्हणतो एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला आदेश आपण जेव्हा तर नियम लक्षात ठेवा नियम दुसरा फार सोपा आहे अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ आणि रु हे स्वर आले तर ई बद्दल ए उ बद्दल ओ आणि रु बद्दल अर. आता उदाहरण लक्षात ठेवा आता याचं उदाहरण लक्षात घ्या उदाहरण बघा का गण अधिक ईश. बघा गण एकमेकांपुढे आलेले दोन बघा गण अ अच्या पुढं ई. नियम काय सांगतो अच्या पुढं ई किंवा ई आलं रस्व किंवा दीर्घ आलं तर ए तयार होतो म्हणजे इथं ए तयार होईल म्हणजे एक मात्रा ए म्हणजे एक मात्रा आणि आई असेल म्हणजे दोन मात्रे. मग गण अधिक ईश इथं संधी होऊन तयार झाला गणेश. गण अधिक ईश गणेश. नियम काय सांगतो पुन्हा एकदा लक्षात घ्या अ किंवा आ या स्वरांच्या पुढे ई किंवा ई
म्हणजे ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आले तर त्यांच्याबद्दल ए. म्हणजे गण अधिकेश गणेश, रमाधिकेश रमेश, महाअधिक इंद्र. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाअधिक इंद्र महेंद्र, भू अधिक इंद्र भूप अधिक इंद्र भूपेंद्र. ए ए ए म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल अ किंवा आ या स्वरांपुढे ई आलं तर आता तुम्ही फक्त गणेश लक्षात ठेवा, रमा अधिक ईश रमेश लक्षात ठेवा, महा अधिक ईश महेश, म्हणजे महेश रमेश सुरेंद्र, सूर अधिक इंद्र सुरेंद्र. फक्त सूर अधिक इंद्र लक्षात ठेवलं तुमच्या लक्षात येईल अरे अ किंवा आच्या पुढं नियम काय सांगतो, ई आलं तर ए एडक्या चालतो. एक मात्र सूर अधिक इंद्र सुरेंद्र, गज अधिक इंद्र गजेंद्र, एक मात्र गजेंद्र लक्षात ठेव. त्याच्यातच ओ आलं तर ओ, हे तर फार सोपं आहे बघा. ओ म्हणजे आता या ठिकाणी लंब थोडस फळा वापरून पडतोय, खाली दिसतंय का सगळ्यांना लंब, खालचं दिसतंय का? हो सर दिसतंय. लंब बघा, लंब याच्यातला शेवटचा म्हणजे काय आहे वर्ण अ, लंब अ, आणि इथं काय आहे उ. हे काय सांगतो, अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आलं तर ओ तयार होतो, म्हणजे लंब अधिक उदर लंबोदर ओ ओ, म्हणजे लंब अधिक उदर संधी होऊन काय झालं लंबोदर. महा अधिक उत्सव बघा, महा अधिक उत्सव मोहोत्सव ओ ओ, बाल अधिक उद्यान बालोद्यान ओ ओ ओ. म्हणजे तुमच्या सर लक्षात आलं की नियम काय सांगतो बघा, चंद्र अधिक उदय बघा, चंद्र अधिक उदय चंद्र अ अधिक उ, नियम काय सांगतो अच्या पुढे उ आलं तर ओ तयार होतो. चंद्र अधिक उदय चंद्रोदय. बघा गंगा अधिक उदक, आच्या पुढे ओ आलं तर ओ गंगोदक, गंगा अधिक उदक गंगोदक. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल नियम काय सांगतो. आणि तिसरं, तिसऱ्या याच्यात काय सांगते, अ किंवा आ या स्वरांपुढे रु आल्यास तर त्याऐवजी काय येतो अर. मग तुमच्या सहज लक्षात येईल देव अधिक ऋषी. बघा उदाहरण इथे देतो, देव अधिक ऋषी. बघा देव अच्या पुढं रु ऋषीचा आलाय रु, मग संधी होऊन काय तयार झालं बघा, नियम काय सांगतो अच्या पुढं रु आलं अ किंवा तर याच तयार होतो अर, याचा तयार होतो अर. मग देव अधिक ऋषी संधी होऊन तयार होते देवर्षी. बघा रफार, रफार म्हणजे अर आहे. देव अधिक ऋषी देवर्षी, महा अधिक ऋषी महर्षी, राजा अधिक ऋषी राजर्षी, सप्त अधिक ऋषी सप्तर्षी. हे सगळे याचेच उदाहरण पहा. म्हणजे नियम क्रमांक दोन, या नियम क्रमांकाचे दोनचे तीन उदाहरण लक्षात ठेवायचे. इथं रमेश लक्षात ठेवा किंवा गणेश लक्षात ठेवा, इथं लंबोदर. बघा गणपतीचेच नाव आहे सगळी, गणेश लंबोदर लगेच लक्षात राहत. गणेश म्हटलं की अरे अच्या पुढं सॉरी गण अच्या पुढं ई आलं तर ए तयार होतो, ए एक मात्र गणेश. लंब अधिक उदर ओ तयार होतो, अच्या पुढं किंवा आच्या पुढं ओ आलं तर ओ तयार होतो. आणि इथं सुद्धा लक्षात घ्या, देव अधिक ऋषी अच्या पुढं रु आलं तर अर तयार होतो, देव अधिक ऋषी देव ऋषी. म्हणजे अ नियम दोन पुन्हा एकदा सांगतो, अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ आणि रु हे स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे ए ओ अर हे वर्ण येतात. हा झाला नियम दोन. समजतंय सगळ्यांना? संधी प्रकरण तुमचं शाळेत झालंच असेल, तुम्हाला तेव्हा समजलं की नाही मला माहित नाही, पण आता मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. बघा नियम एक, आता आपण ना रिकॉल स्वर संधीचे पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्वर संधी
स्वर संधीचे सात नियम आहेत किती सात पहिला नियम सोपा आहे सजातीय स्वर एकत्र आले की त्या जातीतला दीर्घ स्वर येतो नियम दोन आता लक्षात ठेवलो म्हणजे सजातीय स्वराचं एक उदाहरण लक्षात ठेवा हिमालय हिमालय लक्षात आलं की उदाहरण नियम सांगता आला पाहिजे नियम दोन म्हटलं की लगेच गणेश लंबोदर देवर्षी हे दोन उदाहरण लक्षात ठेवले की तुमच्या लगेच नियम तुम्ही सांगू शकता लक्षात आता नियम आता पुढचा आपण बघणार आहोत नियम क्रमांक तीन आतापर्यंत अ आणि आच्या पुढे काय आलं तर काय झालं आता बघ नियम तिसरा काय सांग बघा की ई उ आणि रु या स्वरांपुढे बघा ई ई उ आणि रु या स्वरांपुढे विजातीय स्वर आला आता विजातीय स्वर तुम्हाला सगळ्यांना माहिती यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे ई बद्दल य उ बद्दल व आणि रु बद्दल र असे आदेश येतात आदेश म्हणजे काय एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो आणि पुन्हा लक्षात घ्या मी तुम्हाला वर्णमाला शिकवताना सांगितलं होतं य र ल व य र ल व यांना आपण अर्धस्वर का म्हणतो कारण त्यांचा उच्चार यांच्या सारखा आणि यांच्या जागी ते येतात म्हणून त्यांना तसं म्हटलं यनादेश किंवा गणादेश आपण ज्याला म्हणतो गणादेश संस्कृत मध्ये याला आता बघा ई या स्वरांपुढे विजातीय स्वर आला आता उदाहरण लक्षात जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही सहज लक्षात घ्या प्रति अधिक एक नियम काय सांगतो बघा नियम काय सांगतो एकमेकांपुढे आलेले आधी दोन स्वर सांगा मला एकमेकांपुढे स्वर आलेले ई अधिक ए बघा ई अधिक ए म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल ई ई च्या पुढे ए आला तर ई चा काय तयार होतो बघा ई चा तयार होतो य आणि त्याच्यामध्ये विसरला पुढचा स्वर ए आणि तयार झालं एक ए बघा फळाकडे लक्षात घ्या एकमेकांपुढे आलेले प्रति अधिक एक ई च्या बद्दल य तयार झाला त्याच्यामध्ये पुढचा स्वर मिसळला आणि ए तयार झाला पूर्ण उच्चारात मग प्रति अधिक एक संधी होऊन तयार होईल प्रत्येक प्रति अधिक एक प्रत्येक इति अधिक आधी सेम तसंच आहे याचं उदाहरण मी सांगतोय इति अधिक आधी इत्यादी प्रीती अधिक अर्थ प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ प्रीती लक्षात घ्या प्रीती प्रीती हा शब्द बघा प्रीती प्रीती अधिक अर्थ प्रीती इथं ई आला दीर्घ आणि इथं अ नियम काय सांगतो ई पुढे हा विजातीय स्वर आला ई उ आणि रु या स्वरांपुढे विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे ई बद्दल य उ बद्दल व आणि रु बद्दल र हे वर्ण येतात आणि त्याच्यामध्ये पुढील स्वर मिसळून संधी होते मग प्रीती अधिक अर्थ इथं ई बद्दल काय तयार झाला य त्याच्यामध्ये अ मिसळला पूर्ण उच्चाराचा य तयार झाला प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ बघा प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ आता पुढं बघा सु अधिक अल्प बघा सु अधिक अल्प सु सु म्हणजे उ सु अधिक अल्प उ तुमच्या लक्षात येईल उ त्याच्या पुढे काय आला अ सु म्हणजे कसा तयार झाला स अधिक उ पहिला उकार आहे मग उ ह्रस्व मग उ आला उच्या बद्दल व तयार झाला त्याच्यामध्ये अ मिसळला पूर्ण उच्चाराचा व तयार झाला म्हणजे सु अधिक अल्प संधी तयार होऊन झाली स्वल्प
सुअधिकल्प स्वल्प नियम बघा काय सांगतोय बघा सुअधिकल्प स्वल्प अजून एक उदाहरण मनु अधिक अंतर बघा मनु अधिक अंतर मनु उ त्याच्यामध्ये अ मिसळला मग उचा काय तयार झाला व त्याच्यामध्ये अ मिसळला पूर्ण उच्चार तयार झाला व मग मनु अधिक अंतर मनवंत संधी काय तयार झाली बघा मनु अधिक अंतर मनवंत आणि याचं उदाहरण बघा रुच्या पुढे बघा मातृ मातृ अधिक आज्ञा मातृ रुरुषिता त्याच्यामध्ये आ आला रुच र तयार झाला त्याच्यामध्ये आ मिसळला आणि रा तयार झाला मातृ अधिक आज्ञा मात्राज्ञा पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा आणि लक्षात घे म्हणजे नियम क्रमांक दोन चे उदाहरण लक्षात ठेवायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल प्रति अधिक एक प्रत्येक सु अधिक अल्प स्वल्प पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा स्वर संधीचा हा तिसरा नियम लक्षात ठेवा नियम खालीवर झाले तरी काही अडचण नाही काही ना वाटेल हा नियम चौथा होता तुम्ही सांगितला नियमच काय सात नियम फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला स्वर संधीचे सात नियम बघायचे हा तिसरा नियम लक्षात आला सगळ्यांना बघा आतापर्यंत आपण अ आणि आच्या पुढे काय झालं पाहिलं आता ई ऊ आणि रु या स्वरांपुढे विजातीय स्वर आला तर काय बदल होतो हे लक्षात घ्या य व र म्हणजे ई आला तर य ऊ आला तर व आणि रु बद्दल र मग याचे उदाहरण लक्षात ठेवायचं प्रत्येक याचं लक्षात घ्या स्वल्प आणि याचं लक्षात घ्या मातृज्ञा किंवा मात्राज्ञा किंवा पित्राज्ञा पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा सु अधिक अल्प स्वल्प प्रति अधिक एक प्रत्येक किती अधिक एक कित्येक किती अधिक आधी इत्यादी अशी उदाहरणं आपल्याला लक्षात आली पाहिजे म्हणजे नियम सांगते नियम चार नियम चार बघा नियम चार सोपा आहे बघा माझ्याकडनं हा खर तो तिसरा नियम आहे तो खरं चौथा सांगायला पाहिजे होता पण लक्षात घ्या आता ठीक आहे असं काय अडचण आणि ए आई बघा अ आ ए आई या स्वरांपुढे पुन्हा एकदा लक्षात घ्या नियम काय सांगतो म्हणजे अ आ या स्वरांपुढे आणि अ आ या स्वरांपुढे काय होतो बघा नियम काय सांगतो अ आ या स्वरांपुढे अ आ या स्वरांपुढे ए ऐ आल्यास त्या दोहोंबद्दल ऐस होत लक्षात घ्या अ आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ आलं तर त्यांच्याबद्दल ऐच होतो आणि इथं लिहितो अ किंवा आ या स्वरांपुढे ओ किंवा औ आलं तर त्यांच्याबद्दल औच होतो बघा नियम असं लक्ष सोपं जात नियम चार लक्षात घ्या अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा आई आलं तर ऐस होतो आता याचं उदाहरण लक्षात घ्या नियम फार सोपा आहे बघा सदा सदा अधिक एव सदा आच्या पुढं ए आला नियम काय सांगतो अ किंवा आ ए किंवा आई आलं तर ऐस होतो म्हणजे दोन मात्र आहेत पाहिजे दोन मात्र मग सदा अधिक म्हणजे आच्या पुढं ए आलं तर संधी होऊन म्हणजे यांचं तयार होईल बघा आई म्हणजे आई तयार होत आई मग सदा अधिक एव सदैव बघा सदा अधिक एव सदा अधिक एव सदैव तुमच्या असं लक्षात येईल म्हणजे अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा आई हे स्वर आलं तर त्या दोहोंबद्दल आई येतो सदा अधिक एव सदैव क्षण अधिक एक क्षण एक मद मत अधिक ऐक्य मतैक्य इथं लक्षात घ्या
इथं जर पाहिलं आपण राजा अधिक औदार्य बघा राजा आ आच्या पुढं औ आलं तर औच राहणार राजा अधिक औदार्य राजौदार्य आणखी एक बघा गंगा अधिक ओघ गंगा आच्या पुढं ओ आलं तर औच होणार आहे औ म्हणजे गंगा अधिक ओघ गंगोघ जल अधिक ओघ जलोघ म्हणजे बघा नियम चार पुन्हा एकदा लक्षात घ्या नियम चार पुन्हा एकदा मी समजावून सांगतो तुमच्या कोणाच्या लक्षात नसेल आला तर परत एकदा सांगतो नियम चार फार सोपा आहे नियम चार काय सांगतो बघा अ किंवा आ या स्वरांपुढे अ किंवा आ या स्वरांपुढे ओ औ आला तर दोहोंबद्दल औच होईल उदाहरण बघा परत एकदा लक्षात घ्या स्वर अधिक ओघ नियम काय सांगतो बघा स्वर इथं आहे अ त्याच्या पुढे आला ओ नियम काय सांगतो अ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आलं तर औच होतो मग स्वर अधिक ओघ स्व रोग दोन मात्रे लक्षात घ्या ही मात्र दोन मात्रेची संख्या आहे दोन मात्रे स्वर अधिक ओघ स्वरोग गंगा अधिक ओघ गंगोघ बघा जल अधिक ओघ जलोघ दोन मात्रे तसंच आहे अ किंवा आच्या पुढं ए किंवा आई आलं तर दोहोंबद्दल आईच होत मत अधिक ऐक्य मत ऐक्य क्षण अधिक एक क्षण एक इथं अजून एक उदाहरण वृक्ष अधिक औदार्य वृक्षोदार्य वन अधिक औषधी बघा वन फक्त उदाहरण आहे वन अधिक औषधी वन अ अच्या पुढं औ आलं तर तयार काय झालं औच म्हणजे वन अधिक औषधी वनौषधी ठीक आहे नियम चार लक्षात आला नियम पाच नियम पाच बघा नियम पाच बघा ए ए आई ओ औ बघा नियम पाचवा आपण बघतोय नियम पाचवा स्वर संधीचा नियम पाचवा काय सांगतोय बघा ए ऐ ओ औ ए ऐ ओ औ या स्वरांपुढे विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे बघा अनुक्रमे ए बद्दल अय आई बद्दल आय ओ बद्दल अव आणि औ बद्दल आव असे आदेश येतात आदेश म्हणजे मगाशी सांगितलं एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण ए ऐ ओ औ या स्वरांपुढे विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे अय आय अव आव असे आदेश येतात आणि यातील शेवटच्या व्यंजनात पुढचा स्वर मिळून संधी होतो म्हणजे तुमच्या स लक्षात येईल एक उदाहरण मी घेतो बघा लक्षात घेऊ ना ने अधिक अन बघा ने अधिक अन एकमेकांपुढे आलेले दोन आधी स्वर सांगा ने ए एक मात्र आहे म्हणून ए प्लस अ हे काय सांगतो ए च्या पुढे अ विजातीय स्वर आलाय त्याच्याबद्दल तयार होईल अय अय आणि त्याच्यामध्ये पुढचा स्वर म्हणजे अ मिसळला आणि पूर्ण उच्चाराचं तयार झालं अय म्हणजे ने अधिक अन संधी तयार झाली न य न बघा फळ्याकडे लक्ष द्या ने अधिक अन ने अधिक अन न य न अजून एक बघा गई अधिक अन आता गई दोन मात्रे आहेत म्हटल्या तिथं तयार झाला इथं आला पहिला आई नंतर आला अ नियम काय सांगतो आईच्या पुढं विजातीय स्वर आला तर तयार होईल आय आणि त्याच्यामध्ये अ मिसळला की पूर्ण उच्चाराचं तयार झालं आय म्हणजे गई अधिक अन गायन आता याच बघा नऊ अधिक इक नऊ
नऊ म्हणजे औ आणि त्याच्या पुढे ई विजातीय स्वर आला मग काय संधी होते बघा काय होईल बघा नऊ अधिक एक नऊ म्हणजे औ त्याच्या पुढे ई विजातीय स्वर आला नेम काय सांगतो औ आला तर तयार होईल आव आणि त्याच्यामध्ये ई मिसळेल म्हणजे तयार काय होईल बघा आव आणि ई याची संधी करायची आहे आला कारण आ वजा पहिली लँडी कारण दीर्घ ह्रस्व आहे आवी तयार झालं मग नऊ अधिक एक नाविक संधी कशी झाली नऊ अधिक एक नाविक म्हणजे हे स्वर संधीचे पाच पाच नियम आपण पाहिले पुन्हा एकदा लक्षात घ्या पाच नियम समजतंय सगळ्यांना आवाज येतोय हो येतोय सर येतोय येतोय ना किती वेळ झाला ते सांगा बरं मला वेळ किती झाला ओके ओके चला नियम पाच झाले फटाफट आपण आता फास्ट मध्ये घेऊ आता नियम सहावा फार महत्वाचा आहे परीक्षेला याच्यावर कदाचित उदाहरण देऊ शकतो नियम सहा आणि सात काय आहेत बघा सोपे आहेत नियम सहा काय म्हणतो बघा एक ते पाच नियम झालेत परत एकदा मी उदाहरण सांगतो तुम्ही नियम आता परत आता तुम्ही समोर नाही तुमच्या उत्तरी घेतली असते रिव्हिजन घेतली असते पण आता दादा नियम सहावा आणि सातवा सांगतो नियम सहावा काय म्हणतो बघा केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी बघा केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो यालाच काय म्हणतात मराठीमध्ये पूर्वरूप संधी पूर्वरूप संधी हे सेपरेट नाही कारण एकमेकांपुढे आलेले दोन्ही स्वरच आहेत एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण स्वरच असतात म्हणून याला स्वर संधीमध्येच टाकलेला आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या उदाहरणार्थ बघा नाही अधिक असा सर हा खडू दिसतोय का पांढरा घेऊ खडू दिसतोय का दुसरा घेऊ कलर दिसतो सर दिसतोय का हो पूर्वरूप संधी बघा काय म्हणतोय एकमेकांपुढे आलेल्या दोन स्वरां सॉरी केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण म्हणजे स्वरच आहे इथं बघा नाही म्हटल्यावर काय आली ई दीर्घ ई नाही आणि इथं काय अ सॉरी अ नाही अधिक असा संधी होते बघा नाही अधिक असा संधी होते नाही सा म्हणजे नाही सा ईचा उच्चार होतो असा होत नाही म्हणजे एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी दोन्ही स्वरच आहेत एकत्र येणाऱ्या म्हणजे केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो दुसरा स्वर लोप पावतो तेव्हा त्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात मग परीक्षेला काय सांगितलं होतं बघा नियम सांगितला होता एकत्र येणाऱ्या म्हणजे एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो दुसरा स्वर लोप पावतो या नियमाला अनुसरून पर्यायातील दोन उदाहरण सोडव दोन उदाहरण किंवा दोन उत्तरे नोंदवा म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अशी फोड करायची कोणाचं होता आणखी एक बघा आता समोर परीक्षेला साजेसा शब्द आला त्याची फोड कशी होईल बघा संधी कशी होईल विग्रह कसा होईल त्याला म्हणतात संधी विग्रह साजेसा म्हणजे साजे अधिक असा साजे म्हणजे साजे म्हणजे ए एडक्याचा आणि अ साजे अधिक असा साजे सा एचा उच्चार होतो आणि अचा उच्चार होत नाही म्हणजे एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो तेव्हा त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात आणि याच्या अगदी विरुद्ध आहे दुसरा नियम याच्या अगदी विरुद्ध दुसरा नियम
याच्या अगदी विरुद्ध म्हणजे कसं होईल. आता आणखी असं उदाहरण बघा, चांगले असे, चांगले अधिक असे, चांगले असे, झाले असे, झाले अधिक असे, झाले. म्हणजे पहिला स्वर कायम राहिला पाहिजे, दुसरा स्वर लोप पावला पाहिजे, तेव्हा त्याला पूर्ण संधी असते म्हणतात. आणि याच्या अगदी विरुद्ध, याच्या अगदी विरुद्ध नियम आहे बघा. अगदी विरुद्ध म्हणजे नियम क्रमांक 7 काय आहे, केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर कायम राहतो तेव्हा त्या संधीला म्हणतात पररूप संधी. बघा, पूर्वरूप आणि पररूप फार महत्वाचं उदाहरण लक्षात. म्हणजे आता उदाहरण बघा, घरी, घरी कशी होईल बघा, घर अधिक ई, घर अ आणि इथं आला ई, घरी ईचा उच्चार होतो अ गायब, घर अधिक ई. बघा खिडकी इत, खिडकी इत ते पहिला नियमच होता ना बघा, खिडकी इत बघा कसं आहे, मी आता आलं म्हणून सहज सांगितलं बघा, खिडकी इत कसं होईल बघा, खिडकी इत, खिडकी अधिक आत, खिडकी इत, खिडकी ई अधिक आ, खिडकी इत ईचा उच्चार होतो आचा उच्चार होत नाही. म्हणजे हे नियम कोणता आहे, पूर्वरूप संधीचं. म्हणजे पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो. इथं बघा, घर अधिक ई घरी, कर अधिक ऊन करून, कर अधिक ऊन करून, हात अधिक ऊन हातून. बघा आणखी एक उदाहरण समजायचं बघा, चिंधोटी ओळ कशी बघा, चिंधोटी, चिंधी, चिंधी अधिक ओटी, चिंधी म्हणजे ई अधिक ओ, चिंधी अधिक ओ चिंधोटी, ईचा उच्चार होत नाही ओचा होतो चिंधोटी. म्हणजे एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर लोप पावतो, दुसरा स्वर कायम राहतो म्हणजे उच्चार करता राहतो. आपण चिंधोटी चिंधी ओटी नाही म्हणत, चिंधोटीच म्हणतो, ईचा उच्चार होत नाही. घर अधिक ई घर ई नाही म्हणत, घरी ई अचा उच्चार होत नाही. इथं सुद्धा बघा, खिडकी इथं, खिडकी इथं आचा उच्चार होत नाही, खिडकी आत नाही म्हणत, खिडकी आत नाही म्हणत आपण खिडकी. अशा प्रकारे भरपूर उदाहरण आहे, करून धरून लक्षात. एक एक हा एक बघा, आता तुम्हाला आता मला वाटतं मागच्या कधीतरी आला होता मला वाटतं पूर्वरूप संधी उदाहरण, एक अधिक एक आलं होतं का एक उदाहरण आलं होतं बघा, एक अधिक एक. आता एक एक म्हणजे अ आणि इथं काय आहे एक अधिक एक. बघा याची संधी एक एक अशी पण होते किंवा एक कवर दोन मात्रे पण होतात. नियमा पाचव्यानुसार सॉरी नियम चौथ्यानुसार आपण जो शिकलो, म्हणजे एक अधिक एक 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 म्हणजे अचा उच्चार होत नाही एचा उच्चार होतो, म्हणजे हे पररूप संधीचं उदाहरण आहे. एक अधिक एक 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 म्हणजे अशा प्रकारे हे स्वर संधीचे 7 नियम आहे. प्रत्येक नियमाचं उदाहरण लक्षात ठेवा, उदाहरण लक्षात आलं की उदाहरणावरून तुम्हाला नियम सांगता फार सोपा आहे. प्रत्येक नियमाचं एक एक उदाहरण लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्यावरून नियम सांगा आणि तुम्हीच उदाहरणं भरपूर तुम्ही सांगू शकता. संधी म्हणजे फार अवघड नाही, फक्त उदाहरण लक्षात ठेवा. आता जर मी म्हटलं की एखादं मी समजा सांगितलं उदाहरण, समजा मी एक सांगितलं समजा नदीत, नदीत बघा एक उदाहरण मी घेतो समजा नदीत, हे कोणत्या पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे की पररूप संधीचं मग लक्षात. आपण आधी काय करणार, फोड करणार, नदीत म्हणजे नदी अधिक आत, नदी म्हणजे ई अधिक आ, नदीत ईचा उच्चार होतो आचा उच्चार होत नाही, नदी अधिक आत म्हणत नाही आपण नदीत. म्हणजे हे उदाहरण आहे पूर्वरूप संधीचं.
पहिला स्वर काय दुसरा स्वर लोप पूर्व रूप आणि असं जर उलट असतं पहिला स्वर लोप पावला दुसरा कायम राहिला तर तेव्हा म्हणणार आपण पररूप संधी अशा प्रकारे स्वर संधीचे सात नियम इथं संपलेले आहेत स्वर संधी या सात नियमांशिवाय कुठलीही संधीचा स्वर संधी येणार नाही हे लक्षात सगळ्यात जास्त पूर्वरूप आणि पररूप हे व्यवस्थित डोक्यात ठेवा आणि उदाहरणांची फोड करून परीक्षेला नियम सांगितला जातो पुन्हा एकदा सांगतो परीक्षेला नियम सांगितला जातो आणि नियमावरून उदाहरण पर्यायातून शोधायचे त्यामुळे तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा उदाहरण तुमचं नियम लक्षात तुम्ही नियम पाठ करायला गेलात तुमची संधी कधीच होणार नाही उदाहरण लक्षात ठेवा तुम्ही मला कोणते उदाहरण सांगा त्या उदाहरणावर मी तुम्हाला म्हणजे आता सात नियम सांगितले सात नियमांचे सातही नियमांचे उदाहरण सात उदाहरण तुम्ही फिट करून ठेवायचे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे उदाहरण सांगता आलं पाहिजे म्हणजे नियमावरून म्हणजे उदाहरणावरून नियम सांगता आलं पाहिजे फार महत्वाचं इथं स्वर संधी संपलेला आहे स्वर संधीवर काही विचारायचं असेल तर विचारा एक मिनिट समजली स्वर संधी स्वर संधी होत ओके आता आपण व्यंजन संधीकडे जाऊ व्यंजन संधी व्यंजन संधीचे चारच नियम आहेत बघा हे स्वर संधी झाली आता व्यंजन संधी व्यंजन संधीचे चारच नियम आहेत फक्त चार नियम पण व्यंजन कितीच लक्षात ठेवा व्यंजन ते तुमचे फार महत्वाचं आहे व्यंजन 34 आहेत आणि 34 व्यंजनांची तुमची पाठ झाली पाहिजे 34 व्यंजन नुसते पाठ होऊन उपयोगाची नाही त्याचा क्रम लक्षात आला पाहिजे क्रम लक्षात म्हणजे पहा पहिला क वर्ग नंतर च वर्ग नंतर ट वर्ग नंतर त वर्ग नंतर प वर्ग म्हणजे क वर्ग म्हटलं की लगेच क ख ग ग न पंग मायचा च वर्ग म्हटलं की च च ज ज ञ ट म्हटलं की ट ठ ड ड ड न त वर्ग म्हटलं त थ द ध न नळाचा प फ ब भ म म्हणजे हे 25 य र ल व हे अर्धस्वर त्यानंतर श श स हे आहेत उष्मे ह आणि ळ पुन्हा लक्षात घ्या ह म्हणजे महाप्राण आणि ळ स्वतंत्र तर ळ वर काय उदाहरण नाहीये संधीमध्ये फक्त हे लक्षात घ्या यात आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं व्यंजनामध्ये कठोर व्यंजन कोणती आणि मृदू व्यंजन कोणती आणि अनुवासिक कोणती तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे तर कठोर व्यंजन म्हणजे पहिल्या पाच वर्गातली ही जी पहिली दोन आहेत क ख च छ ट थ नंतर प फ ही कठोर व्यंजन आहे त्याचप्रमाणे श श श श शामृगाचा श षटकोनाचा आणि स समयीचा त्यानंतर ह आणि ळ हे सुद्धा काय आहेत कठोर व्यंजन आहेत लक्षात घ्या म्हणजे कठोर व्यंजन ही तुमच्या लक्षात आली पाहिजे बा सॉरी ह आणि ळ म्हणजे सांगण्यात आलं म्हणजे ह आणि ळ नाही पुन्हा एक लक्षात घ्या कठोर व्यंजन कोणते आहेत तर हे पाच वर्गातली पहिली दोन दोन श आणि स एवढीच आणि मृदू व्यंजन आता कठोर व्यंजनालाच आपण काय म्हणतो श्वास किंवा अघोष वर्ण असं म्हणतो आणि मृदू व्यंजन कोणती तर पहिल्या पाच वर्गातली ही शेवटची तीन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना क ख ग घ आणि वाङ्मयाचक न म्हणजे ही मृदू आहे आणि त्याच्याचप्रमाणे य र ल व पुन्हा एकदा लक्षात घ्या य र ल व त्यानंतर ह आणि ळ यांचा समावेश हा मृदू व्यंजनामध्ये होतो यांनाच नाद नादवर्ण किंवा अ म्हणजे घोष नाद किंवा घोष वर्ण असंही म्हणतात हे फार महत्वाचं या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा जसं स्वर संधीमध्ये आपण स्वरांची विभागणी पाच गटामध्ये केली होती ह्रस्व स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर तसं व्यंजन संधीमध्ये पाहताना व्यंजनांची विभागणी लक्षात ठेवा व्यंजन कोणती आहेत कठोर व्यंजन कोणती मृदू व्यंजन कोणती अनुनासिक कोणती हे लक्षात ठेवा आणि हे पाच वर्ग कारण मी नेहमी नेहमी नियम सांगताना जेव्हा म्हणेल पहिल्या पाच वर्गातील
पहिल्या पाच वर्गातील म्हटल्याबरोबर तुम्हाला ही पाच वर्ग लगेच डोळ्यापुढे आले पाहिजे आणि क्रम पण लक्षात आला पाहिजे. क ख ग ग आणि वाङ्मयाचा ज्ञ म्हणजे हे पहिले पाच वर्ग म्हटलं की डोळ्यासमोर हे आले पाहिजे. पाच म्हटलं की पंचवीस, पाच पाच पंचवीस, य र ल व, त्यानंतर श श मृगाचा, श षटकोणाचा, स समयीचा, ह आणि ळ, ही चौतीस व्यंजन घराघर डोळ्यापुढे आली पाहिजे. व्यंजन संधी म्हटलं की चौतीस व्यंजन आपली क्रमानुसार पाठ पाहिजे. आता नियम सुरू करू आपण. व्यंजन संधीचे फक्त चारच नियम आहेत, फार सोपे आहे. व्यंजन संधी फार सोपी आहे, स्वर संधी प्रकरण सोपं आहे. अवघड केव्हा वाटतं, आपण वाटतं नियम वाचायला जाऊ, आपल्याला कळतच नियम नाही. लक्षात नियम लक्षात ठेवायचं नाही, उदाहरण लक्षात ठेवायचं, उदाहरणाची फोड कर विग्रह करायचा, नियम आपण बनवा. आता बघा व्यंजन संधीचा नियम एक फार सोपा आहे. नियम एक, नियम एक काय सांगतो, नियम एक, नियम एक काय सांगतो बघा. तर पहिल्या पाच, आता मी उदाहरण आणि उदाहरण सांगतो मग नियम सांगतो. बघा विपद अधिक काल, नियम सांगतो बघा. आधी एकमेकांपुढे आलेले दोन वर्ण बघा, विपद द अधिक क. नियम काय सांगतो, पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज, त्याचा अर्थ काय की पहिला वर्ण हा अनुनासिक नको. पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढं म्हणजे याच्या पुढं जर कठोर व्यंजन आलं, बघा व्यंजन संधीचा नियम लक्षात ठेवा, पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज, पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं, द च्या पुढं क कठोर व्यंजन आहे, तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं, मग द हा कोणत्या वर्गामध्ये आहे आपल्याला, द कोणत्या वर्गामध्ये आहे बघा, त च्या वर्गात आहे, त त ह द ध आणि न नळाचा, म्हणजे हा वर्ग लक्षात आला पाहिजे. पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं, म्हणजे द कोणत्या वर्गामध्ये आहे, त, म्हणजे त्या वर्गातलं पहिलं व्यंजन म्हणजे त, म्हणजे विपद अधिक काल, विपद काल. बघा संधी कशी झाली, म्हणजे द चा द चा त झाला, फार सोपा आहे. तुम्ही काहीच बघायचं नाही, फक्त लक्षात घ्यायचं पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं, कठोर व्यंजन तुम्हाला माहितीच आहे, कठोर व्यंजन कोणते मी आताच सांगितले, प्रत्येक वर्गातली पहिली दोन क ख ग घ, सॉरी क ख ट ठ, नंतर च छ, नंतर प फ, म्हणजे हे पाच, म्हणजे प्रत्येक वर्गातले दोन दोन, त्यानंतर श, त्यानंतर श आणि नंतर स, ही कठोर व्यंजन आहे. तर काय आलं, नियम काय सांगतो, म्हणजे याला प्रथमरूप व्यंजन संधी म्हणतो, याला काय म्हणतात प्रथमरूप व्यंजन संधी, म्हणजे विपद अधिक काल, विपद काल, शरद अधिक काल, शरद काल. बघा शरद अधिक काल, शरद काल, शुद्ध अधिक पीडा, शुद्ध शुद्ध द ध शुद्ध शुद्ध अधिक पीडा, म्हणजे ध ध च्या पुढं प, मग ध च्या वर्गातलं पहिलं त, शुद्ध पीडा, शुद्ध अधिक पीडा, शुद्ध पीडा, लक्षात. तर अशा प्रकारे नियम एक म्हणजे पहिल्या पाच वर, आता नियम लक्षात, म्हणजे हळूहळू सगळे नियम समजले की उदाहरण लगेच लक्षात. नियम एक झाला, नियम दुसरा म्हणतो नियम दोन. नियम दोन काय म्हणतो बघा, पहिला नियमाला आपण काय सांगितलं, प्रथमरूप व्यंजन म्हणजे पहिला पहिलं वर्ण येतं, आता म्हणजे पहिलं व्यंजन येतं त्या गटात. आता दुसरा नियमाला काय म्हणतो माहिती का, तृतीयरूप व्यंजन म्हणजे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर स्वर आला किंवा मृदू व्यंजन आला, हे फार सोपं आहे. म्हणजे बघा उदाहरण लक्षात घ्या, सत अधिक आचार, नियम काय सांगतो बघा, सत त च्या पुढं आ हा स्वर आला, नियम काय सांगतो, पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज म्हणजे कोणत्याही व्यंजनापुढे जर स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं तिसरं, तिथं बघा तो वर्ग लिहिला मी, त वर्ग, त थ द तिसरं,
म्हणजे इथं तोचा द झाला म्हणजे सद अधिक आचार संधी तयार झाली सदाचार सद अधिक आचार सदाचार सदाचार नाही होत सद अधिक आचार सदाचार तृतीय रूप व्यंजन संधी बघा तिसरं व्यंजन आहे आणखी उदाहरण बघा अप अधिक ज अप अधिक ज बघा एकमेकांपुढे आलेले प अधिक ज बघा स्वच्छ ज झ ज हा काय आहे मृदू आहे नेम काय सांगतो पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढं स्वर आला इथं स्वर आला किंवा मृदू व्यंजन इथं मृदू व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं तिसरं व्यंजन मग प च्या वर्गातलं तिसरं व्यंजन कोणतं प ह ब प च वर्ग बघा प वर्ग म्हणजे प ह ब भ आणि म म्हणजे इथलं तिसरं व्यंजन कोणतं आहे प म्हणजे अप अधिक ज संधी होऊन तयार झाली अब्ज अप अधिक ज अब्ज म्हणजे याला म्हणतात तृतीय आज की दिक अधिक अंबर आपलं नेहमीच उदाहरण आहे दिक अधिक अंबर क च पुढं आलं मग क च वर्गातलं तिसरं क ख ग दिक अधिक अंबर दिगंबर क च वर्गातलं तिसरं क ख ग म्हणजे नियम दोन काय आहे तृतीय रूप व्यंजन संधी तिसरं व्यंजन येत म्हणजे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं तिसरं व्यंजन याला म्हणतात तृतीय रूप व्यंजन संधी नियमाच नाव लक्षात ठेव म्हणजे व्यंजन संधीमध्ये चारच नियम आहेत पहिला नियम आहे प्रथम रूप व्यंजन संधी दुसरा नियम आहे तृतीय रूप व्यंजन संधी आता नियम तिसरा बघा नियम तिसरा अरे स्वर संधी म्हणजे व्यंजन संधी तर एकदम सोपी आहे नियम तिसरा नियम तिसरा नियम तिसऱ्याला म्हणतात अनुनासिक संधी फार सोपं आहे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं शेवटचं व्यंजन म्हणजेच अनुनासिक फार सोपं नियम उदाहरण इकडे लक्ष द्या जगत अधिक नाथ नियम काय सांगतो बघा जगत त त च्या पुढं न पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं म्हणजे त च्या पुढं न हे अनुनासिकच आहे मग पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं अनुनासिक येत म्हणजे त च्या वर्गातलं त थ द ध न न झाला म्हणजे त चा न झाला संधी होऊन जगत अधिक नाथ जगन्नाथ बघा जगत अधिक नाथ जगन्नाथ आणखीन एक उदाहरण बघा सत सत अधिक मार्ग बघा सत त त च्या पुढं म अनुनासिक आले त च्या पुढं म अनुनासिक आले नेम काय सांगतो पहिल्या व्यंजनाच्या म्हणजे पहिल्या व्यंजनापुढं म्हणजे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढं जर अनुनासिक आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं अनुनासिक येतं त च्या वर्गातलं न आपल्याला माहितीये म्हणजे सत अधिक मार्ग सन्मार्ग सत अधिक मती सन्मती तत् अधिक मय तन्मय आणखी उदाहरण लक्षात घ्या षट अधिक मास बघा षट अधिक मास ट च्या पुढं म अनुनासिक आहे म्हणजे ट च्या वर ट ठडडण षट अधिक मास षण्मास काय विचारायचंय कोणाला हॅलो मुलांना म्यूट केलंय सर हा का मला ते कोणती राईज हँड असं काहीतरी केलं म्हणून म्हटलं मेसेज आला नियम समजतात का उलट मॅडम हो सर एकदम व्यवस्थित चालू आहे सर एकदमच ओके हा म्हणजे मी नुसते एकटाच बरोबर मला ते विचित्र वाटतंय म्हणून म्हटलं मुलांना अनम्यूट करू वाटलं हा नाही ठीक आहे असू दे एक आधी व्यंजन संधी मॅडम आता फक्त व्यंजन संधी संपेल आता विसर्ग राहू द्या पुढे विसर्ग दहा नियम आहेत पोरांना एकदम सगळे नियम सांगितले तर बर आधी बघा हे तर संपव आपण बघा नियम बघा विद्यार्थी मित्र लक्ष द्या स्वर संधीचे
स्वर संधीचे आपण सात नियम पाहिले आणि आता व्यंजन संधीचे चार नियम पाहतोय. नियम तिसरा पुन्हा एकदा समजून सांगतो. पहिल्या पाच वर्गातील अनुनासिक आलगिरी कोणत्याही व्यंजना पुढे जर अनुनासिक आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं अनुनासिक येते हे लक्षात घ्या. आणि नियम चार फार सोपा आहे. तो च्या पुढं काय आलं तर काय होत, त या व्यंजना पुढं काय आलं तर काय होत, नियम म्हणजे त या व्यंजनापुढे त या व्यंजनापुढे काय आलं तर काय होत. बघा त या व्यंजनापुढे काय आलं तर काय होत, तर त या व्यंजनापुढे बघा त किंवा छ आला. बघा त या व्यंजनापुढे च किंवा छ आला तर तचा चच होत, म्हणजे त च्या पुढे च किंवा छ आला तर चच होत. उदाहरणार्थ सत अधिक चरित्र सच्चरित्र, त या व्यंजनापुढे च किंवा छ आला तर तचा चच होतो. त या व्यंजनापुढे ज म्हणजे च छ किंवा ज ज आला त्याच्या पुढं तर जच होतो. म्हणजे सत अधिक जन, मी पहिलं उदाहरण सांगितलं, सत अधिक जन सज्जन, प्रत अधिक ज्वल प्रज्वल, उत अधिक ज्वल उज्ज्वल. मी लिहून देते फळावर, फक्त मी सांगतो मग लक्षात येईल तुमचं. म्हणजे त या व्यंजनापुढं काय आलं तर काय होत, त च्या पुढं जर च आला किंवा छ आला तर तच चच होतो. बघा उत अधिक छेद, उत अधिक छेद उच्छेद च येतो. बघा तस उत अधिक ज्वल उज्ज्वल, त च्या पुढे ज किंवा झ आला तर त्याचा जच होतो. त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आला, ट किंवा ठ आला तर तच टच होतो. तत अधिक टीका तट टीका, तत अधिक टीका तट टीका. त या व्यंजनापुढे जर ड आल्यास उत अधिक डान उड्डाण, त च्या पुढे ड आला तर तो अधिक डान उड्डाण. त या व्यंजनापुढे ल आला तर लस होतो, म्हणजे उत अधिक लेख उल्लेख, उत अधिक लेख उल्लेख. तत अधिक लीन तल्लीन, त च्या पुढे ल आला तच लस होतो. तत अधिक लीन तल्लीन. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, त च्या पुढे जर श आला तर काय होतो, त च्या पुढे जर श आला शामृगाचा तर तचा च फार महत्वाचं आहे आणि शचा छ असा होतो. म्हणजे एक उदाहरण लक्षात ठेवा फळ्यावर, सत अधिक, तुमच्या लक्षात येईल सत अधिक शील, सत अधिक शील किंवा सत अधिक शिष्य, तर तुमच्या लक्षात येईल सत अधिक शिष्य. नियम काय सांगतो, त च्या पुढे श आला तर त्याच उदाहरण होईल, म्हणजे त चा श आणि च चा छ. म्हणजे त च्या पुढे जर श आलं तर काय होतं हे फार महत्वाचं आहे. त च्या पुढे जर श आला तर त चा च आणि पुढे येणारा श चा छ होतो. म्हणजे सत अधिक शिष्य सत शिष्य. तच्या पुढे श आल्यावर मात्र एवढं बदल होत, सत अधिक शील सच्छील, सत अधिक शील सच्छील. म्हणजे श च्या म्हणजे त च्या पुढे जर श आला तर श चा च आणि छ चा म्हणजे श आल्यास त चा च होतो आणि श चा छ होतो हे लक्षात. त चा च आणि श चा छ म्हणजे इथं त चा च झाला पहिल्यांदा आणि श चा छ झाला, म्हणजे इथं एवढा बदल आहे. म्हणजे त या व्यंजनापुढं काय काय आलं तर काय काय बदल होत. पुन्हा एकदा मी व्यंजन संधी पुन्हा एकदा समजून सांगतो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, एकदम थोडक्यात ज्याला समजलं नाही आता पुन्हा एकदा लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं व्यंजन संधी म्हटलं की तुम्हाला 34 व्यंजन तुमच्या डोळ्यासमोर फिरली पाहिजे. पहिले पाच वर्ग म्हटल्यावर क वर्ग च वर्ग ट वर्ग त्यानंतर त वर्ग, म्हणजे वर्ग लक्षात आले पाहिजे. क म्हटलं की त्याच्या पुढे लगेच लक्षात आलं पाहिजे, क्रम लक्षात आला पाहिजे, क ख ग घ आणि वाङ्मयाचा क्रम. च म्हटल्यावर च छ ज झ य, त म्हटलं ट ठ ड ढ न,
प त थ द ध न आणि शेवटचा प वर्ग आहे प प ब ब हा क्रमय महत्त्वाचा लक्षात आकारमिल्यासाठी पाठ पाहिजे य र ल व अर्धस्वर आहे श शामृगाचा श षटकोनाचा स समयीचा नंतर ह महाप्राण आणि ळ स्वतंत्र ही 34 व्यंजन डोळ्यासमोर आली पाहिजेत कठोर म्हणते की लगे लक्षात पहिल्या पाच वर्गाची पहिली दोन दोन लक्षात ठेवा आणि जी उष्मे आहे लक्षात ठेवा उष्मे ही कठोर व्यंजन आहे आणि य र ल व आणि ह आणि ळ आणि त्यानंतर ही तीन पहिले कठोर दोन दोन सोडून उरलेली तीन मृदू व्यंजन आहेत एवढं लक्षात ठेवा आता व्यंजन संधीचे पुन्हा चार नियम सांगतो प्रथम रूप व्यंजन संधी उदाहरण लक्षात ठेवा मी उदाहरण सांगतो बघा विपद का लगे नियम सांग लक्षात आला पाहिजे विपद अधिक काल पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं द च्या पुढे क आलं तर द चा क होतो द चा त होतो म्हणजे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं कठोर व्यंजन येतो म्हणजे द च्या वर्गातलं कठोर व्यंजन पहिलं आहे त म्हणजे विपद अधिक काल विपद काल शरद अधिक काल शरद काल हे उदाहरण लक्षात ठेवा दुसरा नियम तो फार सोपा आहे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं तिसरं म्हणजे धिक अधिक विजय क च्या पुढे व व हा मृदू व्यंजन मग क च्या वर्गातलं तिसरं व्यंजन क ख ग धिक अधिक विजय धिक विजय धिक विजय धिक अधिक विजय जस वाक अधिक ते याच्यातलं नियम आहे अनुनासिक आहे बघा ते नाही अच अधिक आधी बघा हे पदार लक्षात अच अधिक आधी हे पुस्तक फळ्यावरच अच अधिक आधी बर आता अनम्यूट करा मॅडम मुलांना जरा उदाहरण सांग उत्तर अच अधिक आधी अनम्यूट करा मॅडम एखाद्या मुलांना सांगू द्या एखाद्याने सांगा अच अधिक आधी काय आहे कसं तयार होईल च्या पुढे काय आलं आ काय आलंय नियम काय सांगतो कोणत्याही व्यंजनापुढे स्वर आला च्या वर्गातलं तिसरं काय च छ ज अच्या आधी का आधी आम्ही अधी अच्या आधी का आधी अधी लक्षात आलं म्हणजे याला म्हणतात तृतीय रूप व्यंजन आणि आणखी नियम तिसरा लक्षात घ्या अनुनासिक संधी फार सोपा आहे आता मी मगाच उदाहरण घेतो वाक अधिक मय काय होईल संधी बघा वाक अधिक म हे अनुनासिक आहे कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातलं अनुनासिक क ख ग ग वाङ्मयाचं वाक अधिक मय वाङ्म वाक अधिक मय षट आणखी एक उदाहरण बघा षट अधिक षट अधिक काय म्हणतो मृदू व्यंजन आहे मग ट च्या वर्गातलं तिसरं ट ठ ड षट अधिक रिपू षड रिपू लक्षात घ्या षट अधिक रिपू षड रिपू म्हणजे सहा म्हणजे ही तृतीय रूप व्यंजन संधी लक्षात घ्या अनुनासिक संधी म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या व्यंजन संधीचे चार नियम आहेत प्रथम रूप व्यंजन संधी तृतीय रूप व्यंजन संधी अनुनासिक संधी आणि त च्या पुढे काय आलं तर काय बदलतो पुन्हा एकदा लक्षात घ्या तत अधिक चरित्र सत अधिक चरित्र सच्चरित्र तत अधिक टीका तट टीका उत अधिक डान उड्डाण उत अधिक लेख उल्लेख प्रत अधिक ज्वल प्रज्वल सत अधिक शील तिथं मात्र लक्षात घ्या त च्या पुढे जर श आलं तर त चा च आणि श चा छ होतो सत अधिक शील सच्छील अशा प्रकारे स्वर संधीचे सात नियम आणि व्यंजन संधीचे चार नियम आता संधी प्रकरण फार मोठं आहे आता एका तासात संपणं मला तरी शक्य नव्हतं आता फक्त राहिलंय तुमची विसर्ग संधी विसर्ग संधीचे दहा नियम आहेत तर ते आपण एखाद्या पुढच्या एखाद्या लेक्चरला आपण करू ऍडजस्ट ते काही अडचण नाही तुमचा तोही भाग शिकवला जाईल
तर परीक्षेला मात्र लक्षात ठेवा हे मी आता जे सांगितले पररूप संधी पूर्वरूप संधी लक्षात ठेवा त्यानंतर प्रत्येक पुस्तक जे आहे तुमचं क्रमिक पुस्तक आठवीचं त्यातले जेवढे संधीची उदाहरणं आहेत सगळे उदाहरणं एकदा वहीत लिहून काढा आणि उदाहरणं कशी सोडवली नियम कोणता आहे ते बघा ठीक आहे मॅडम इथं थांबू धन्यवाद सर सरांनी एकदमच सुंदर असं संधी स्वर संधी व्यंजन संधी